आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जैनापूर खांडसरीवर ऊस उत्पादकांचा मोर्चा, प्रतिकात्मक पुतळ्याची करवली आत्महत्या. शिरोळ तालुक्यातील जैनापूर येथील श्री अंबाई मागासवर्गीय शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था अंतर्गत सुरू असलेल्या शिवम इंडियन क्युझिन प्रायव्हेट लिमिटेड या खांडसरी कारखान्याने गत हंगामातील ऊस बिलाची थकबाकी अद्याप दिलेली नाही. त्याच्या निषेधार्थ सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढला. यावेळी खांडसरी कारखान्यात एका शेतकऱ्याची प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याची आत्महत्या करवण्यात आली. त्याचे नाव प्रतीक पाटील असं ठेवण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांनी बोंबठोक आंदोलन करून कारखाना चालकाच्या विरोधात घोषणाबाजी करत आक्रोश व्यक्त केला. यावेळी कारखान्याने व्याजासह शेतकऱ्यांचे 4,500 रुपये द्यावेत, अन्यथा टोकाची भूमिका घेणार असल्याचं शेतकऱ्यांनी जाहीर केलं. यावेळी शेतकरी बचाव अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष महादेवराव धनवडे म्हणाले, शेतकऱ्यांची ऊस बिले सुमारे 3,60,00,000 रुपये गेल्या 6 महिन्यापासून दिलेली नाही, त्यामुळे शेतकरी दसरा दिवाळी कशी साजरी करणार. त्यामुळे येत्या 8 दिवसात व्याजासह प्रति टन 4,500 रुपये प्रमाणे बिल द्यावीत, अन्यथा राष्ट्रपती राज्यपालांनी शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली. यावेळी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन पुढील भूमिका स्पष्ट केली. यामध्ये असे ठरले की आता कारखाना चालकावर विश्वास ठेवायचा नाही, टोकाची भूमिका घेऊन व्याजासह पैसे द्यावेत, अन्यथा कारखान्यावर प्रशासक नेमून कारखान्याचा लिलाव काढणे. शेतकरी प्रतिकात्मक पुतळ्याचे आत्महत्येचे दहन करून त्याचे अस्थिकलश लोकसभा व विधानसभेत पाठवणे यासह अनेक मुद्दे शेतकऱ्यांनी मांडले. यावेळी बापूसो दळवी, बुंडू दळवी, उमेश केकले, दत्तात्रय राजमाने, दिनकरराव सूर्यवंशी, रावसाहेब माने, श्रीकांत मिंचे, नरेंद्र मगदू, बंडू पाटील, देवगोंडा पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी माल शेतकरी सहकारी प्रक्रिया संस्था अंतर्गत शिवम इंडियन क्युझिन कंपनी लिमिटेड पुणे या कंपनीनं 2017-18 साली ह्या खांडसरीला घातलेल्या ऊसाची बिलं थकविलेली असल्यामुळं आज या ठिकाणी शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढला आणि या ठिकाणी एका प्रतीक नावाच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आहे आणि आत्महत्या परत जाण्या इतपत शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत गरिबीची आणि दयनीय झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी या उपस्थित असलेल्या सर्वच जवळजवळ 250 शेतकऱ्यांनी सह्या करून आपणही या ठिकाणी आत्महत्या करणार असल्याचं घोषित केलेलं आहे आणि ही आत्महत्या भारताचे राष्ट्रपती महिम यांच्या मान्यतेनं आणि त्यांच्याकडनं मान्यता घेण्यासाठी म्हणून या सर्वांनी सह्या करून त्यांच्याकडे अर्ज सादर करण्याचं या ठिकाणी ठरविलेलं आहे आणि हा अर्ज या आमच्या जिल्ह्या आमच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातील खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रपतीकडे पोहोच करून त्याची परवानगी आम्हाला आणून द्यावी आणि त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्याचे खासदार श्री संजय काका पाटील यांनीही हा अर्ज त्यांच्याकडेही हा अर्ज सुपूर्द करण्यात येणार आहे आणि त्यांनी तो त्या ठिकाणी पोहोच करून त्याचा आम्हाला मंजुरी आणून देण्यात यावी आणि आज या ठिकाणी जी शेतकरी जी आत्महत्या झालेली आहे त्या आत्महत्येचा पंचनामा या ठिकाणी पोलिसांनी करावा आणि त्याचे नातेवाईक जे आम्ही 350 शेतकरी आहे आणि शेतकरी अन्यायनिवार कृती समिती आहे त्यांच्याकडं या ठिकाणचा प्रेत सोपविण्यात यावं, त्याची या ठिकाणी आम्ही त्याचं दहन करणार आहे आणि त्याचा जो अस्थिकलश आहे तो अस्थिकलशही या ठिकाणी आम्ही आमचे खासदार राजू शेट्टे आणि आमदार उल्हास पाटील यांच्याकडे देणार आहे आणि त्यांनी तो माननीय मुख्यमंत्री यांच्या म्हणजे विधानसभेसमोर या अस्थिकलशाचं विसर्जन करावं आणि आमच्या राजू शेट्टेने या शेतकऱ्याच्या आत्महत्येचे शेतकऱ्याच्या अस्थिकलशाचं विसर्जन हे लोकसभेसमोर करावं अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहे. हा अस्थिकलश त्यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी नेऊन देणार आहोत आणि शेतकऱ्यांचे 4,500 रुपये प्रमाणे ही बिलं आम्हाला पदरात कसल्याही परिस्थितीत पाडून घेतल्याशिवाय आमचं जीवनमान सुखाने समृद्ध होणार नाही. आम्ही गरिबीतच या ठिकाणी तडफडून मारणार आहोत आणि म्हणूनच राष्ट्रपतींच्याकडे आम्ही